वर्ल्ड इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, एशियन पोएट्री एंड टॉक शो विथ डॉक्टर साहेब खंदारे। मित्र हो, आज आपण एक गवळण ऐकणार। गवळण हा मराठी कवितेतला अतिशय सुंदर आणि ओजपूर्ण असा एक प्रकार आहे। असं विनोदानं म्हटलं जायचं की ज्यांना श्रीकृष्ण कळाला ते तमासगीर झाले आणि ज्यांना कृष्ण समजला नाही ते वारकरी झाले। परंतु या लोकोक्तीच्या अर्थाला म्हणजे दोन्ही भागाला सांधणारा एक प्रश्न, एक प्रकार, काव्य प्रकार म्हणजे गवळण। कशा स्वरूपात सांधणारा? तर गवळण हा जो काव्य प्रकार आहे तो तमाशानं सुद्धा जोपासलेला आहे। मराठी लोकजीवनाला कैक वर्ष व्यापून राहिलेला तमाशा गवळणीशिवाय हा परिपूर्ण होत नव्हता। कृष्णा आणि पेंढ्या त्या मथुरेच्या बाजाराला दहीदूध विकायला निघालेल्या गवळणींना अडवणार आणि कराच्या स्वरूपात त्यांना मनोरंजनासाठी गवळण म्हणायला लावणार अशी प्रहसनं तमाशामध्ये वारंवार पाहिजे। मग ते वगनाट्य असो, साधा तमाशा असो, किंवा पुढच्या काळामध्ये संगीत प्रधान जे तमाशे आले त्यातही गवळणी होत्याच। एवढंच काय तर तमाशा प्रधान चित्रपटांमध्ये सुद्धा गवळण हा प्रकार आलेलाच आहे। हा एक भाग। आणि दुसरा भाग म्हणजे वारकरी संतांचा जर आपण विचार केला तर अगदी नामदेव ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामापर्यंतच्या सगळ्याच संतांनी गवळणी लिहिल्या, आपल्या कीर्तनातून आणि आपल्या भजनांमधून त्या मांडल्या आणि पुढे त्या लोकजीवनामध्ये रुढावल्या। कशा रुढावल्या? तर प्रत्येक भजनामध्ये गवळण सादर केली जाईल। काही काही तर गवळणीचे संच आज उपलब्ध आहेत, गवळणी सादर करणारे संच उपलब्ध आहेत। या सगळ्यांमध्ये एक नाव घेणं अपरिहार्य ठरतं, ते म्हणजे संत एकनाथ, की ज्यांनी भारूड आणि गवळण या दोन्हीही लोकपरंपरागत संगीत प्रकाराला, गान प्रकाराला बहुरूढ केलं, म्हणजे लोकांमध्ये रूढ केलं। ते या अर्थाने की एकनाथांनी प्रचंड स्वरूपात, खूप स्वरूपात खूप गवळणी लिहिल्या आणि त्या गवळणी लोकजीवनाला हात घालणाऱ्या। त्याची जी रचना, रचनेबरोबरच नाद आणि तालाची एक किमया नंतर लोकातल्या गाणं म्हणणाऱ्या लोकांनी जी केली ती तर विलक्षण स्वरूपाची होती। जसं की तिघे जरे त्रिकुटीमध्ये होती धाकुटी, कवाडाला घालकडी, मशी बोले घडोगडी, खेळे फुगडी, राधिका खेळे फुगडी, कृष्ण लहान लहान लहान, गोपी लहान गडे, अशा स्वरूपाच्या नाद तालाला एक वैभिन्न देणाऱ्या गवळणी महाराष्ट्रात आजही लोकजीवनामध्ये सर्वत्र प्रिय आहे। अशीच एक गवळण आपण आज ऐकणार, माधुरी आशिरगडे। हे नाव महाराष्ट्रातल्या कलाक्षेत्रात अतिशय महत्त्वाचं आणि आदरानं घेतलं जाणारं नाव आहे। कवितेचा किंवा मराठी साहित्याचा त्यांचा जो व्यासंग आहे तेवढाच व्यासंग त्यांचा मराठी लोकसंगीताबरोबर शास्त्रीय संगीताचा सुद्धा आहे। कथेमध्ये राज्य पुरस्कार मिळालेल्या, कवितेला अनेक पुरस्कार मिळालेले, महाराष्ट्रातलं हे एक अतिशय महत्त्वाचं। चला तर त्यांच्या सुस्वरामध्ये आपण आज एक गवळण ऐकूयात। यशोदे तुझा काना गलडी बाळ, यशोदे तुझा काना गलडी बाळ, दया दुधाची करी तो थोरी, दया दुधाची करी तो थोरी, जमुनी गोपाळ, यशोदे तुझा काना गलडी बाळ, यशोदे तुझा काना गलडी बाळ।
गुरवितो तुझा काना गलडी वाळ यशोदे तुझा काना गलडी वाळ यारी वाटे याची खोडी गोकुळीची तुझा काना गलडी वाळ यशोदे तुझा काना गलडी वाळ तुझा काना गलडी वाळ यशोदे तुझा काना गलडी वाळ यशोदे तुझा काना बाई ग तुझा काना सखे ग तुझा